महाराष्ट्राच्या जीडीपीत जैन समाजाचे योगदान मोठे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. विकासाला केंद्रस्थानी ठेवून आज राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. या निमित्ताने दिवसभर जीडीपीबाबत चर्चा व चिंतन झाले. नागपूर येथील पगारिया इस्टेटमध्ये आयोजित जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन JBN महाकुंभाच्या मेगा राष्ट्रीय व्यापार कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. यावेळी पगारिया ग्रुपचे प्रमुख उज्ज्वल पगारिया या मंचावर उपस्थित होते. देशाच्या विकासाच्या घौडदौडीत महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पुढे आहे. गुजरात, दिल्ली, कर्नाटक राज्यापेक्षा महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक जास्त आली आहे. महाराष्ट्र राज्यात गुंतवणूकदारांना सुरक्षित वाटते व या राज्यावर त्यांचा विश्वास आहे, असे ते म्हणाले. उज्ज्वल पगारिया यांनी स्वागतपर भाषण केले. तत्पूर्वी उज्ज्वल पगारिया, कांतीलाल ओसवाल, उल्हास पगारिया यांनी श्री फडणवीस यांचे स्वागत केले. ABNews मराठीसाठी नागपूरवरून देवेंद्र मुरकुटे यांचा रिपोर्ट.